बातमी प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील गारगावांच्या शाळेत खिचडी साप सुरळी शिजल्याची घटना घडली होती. सुदैवाने ती खिचडी मुलांच्या खाण्यात आली नाही. मुख्याध्यापक शाळेत नसताना घडलेल्या घटनेत मुख्याध्यापकास नाहक बळी ठरवणाऱ्या नांदेड शिक्षण विभागास शिक्षण संघटनांनी धारेवर धरल्यानंतर मुख्याध्यापकांचे निलंबन रद्द करण्याच्या हालचालींना आता वेग आलाय. नांदेड जिल्ह्यातील गारगव्हाण येथील शाळेमध्ये खिचडीत सापसुरळी शिजवल्याच्या घटनेने जिल्ह्यातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती. प्रशासनाच्या नावाच्या उदासीनतेचा कळस असा की जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुलांना शालेय पोषण आहाराची खिचडी शिजवण्यासाठी शेड नसल्यामुळे उघड्यावरच हा आहार शिजवला जातो, त्यामुळेच अशा दुर्घटना घडतात. या प्रकारांवर शिक्षण विभागाचा वचकच राहिलेला नाही. त्यातील 5 शाळांवर किचन शेड नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे, उघडकीस आलेली आहे. ते त्याच्याबद्दल काय आहे त्याच्या? तर त्याची ज्या शाळेमध्ये किचन शेड नाही आहे, खूप आहेत ते, पण ते थोडे जीर्ण अवस्थेत आहे. त्यासाठी आम्ही युडेजमध्ये त्यांची नोंद याच्यामुळे करायला सांगितलेली आहे आणि हे आम्ही जिल्ह्यावरून राज्यस्तरावर पाठवलेलं आहे. ज्या शाळेमध्ये ज्या कमतरता आहे, गरजा आहे, त्या सर्वच्या सर्व आम्ही युडेजमध्ये टाकत असतो. जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. चांगले शिकवणाऱ्या शिक्षकांच्या इतरत्र बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या जातात, त्यामुळे जिल्हा आणि तालुका शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बहुतांश गटशिक्षणाधिकारी हे नांदेडलाच राहत असल्याने त्यांच्या कार्यालयात कायमच शुकशुकाट असतो. अध्यापनाशिवाय इतर कामे शिक्षकांना लावण्यात येत असतात किंवा ती करावी लागत असल्याने शिक्षक वर्गातून कायमच नाराजी व्यक्त केली जाते. त्यावरच आता खिचडीत सापसुरळी प्रकरणी तेथील मुख्याध्यापकास निलंबित केल्यामुळे शिक्षक नाराज आहेत. आता मात्र मुख्याध्यापकास नाहक बळी ठरवणाऱ्या नांदेड शिक्षण विभागाला शिक्षक संघटनांनी धारेवर धरल्यानंतर मुख्याध्यापकांचे निलंबन रद्द करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हदगाव तालुक्यामध्ये गारगव्हाण या ठिकाणी जो काही प्रकार घडला विषारी साप खिचडीमध्ये आढळण्याचा, याच्यामध्ये वास्तविकता त्या शिक्षकाचा कुठल्याही प्रकारचा सहसंबंध त्या खिचडीशी नसताना सुद्धा त्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं ही अतिशय गंभीर नोंद घेणारी बाब आहे. आता मध्यान्ह भोजन योजनेमध्ये शिजणारा हा त्याचा संपर्क असतो, मदतनीस असतो, हे सर्व त्याला जबाबदार असताना मुख्याध्यापकांनी ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्जन करायचं, त्याला शिकवायचं की त्या खिचडीकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं. वास्तविकता ही आहे की त्या शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी, त्याच्याकडे देखरेख करणारी समिती हवी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी येतात, 1-8 दिवसांना 4 दिवसांना त्याच्याकडे पाहणी करतात, हे मान्य करतो, परंतु दररोज नित्य नियमाने त्या खिचडी बघणारा कुठेतरी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे. महाराष्ट्रातील चळवळीचे केंद्र असणाऱ्या नांदेडमध्ये शिक्षणाची दुरावस्था आहे. जिल्ह्यातील किनवट या आदिवासी भागातील शिक्षणाची तर फार दयनीय अवस्था आहे. या तालुक्यातील शालेय पोषण आहारातील तांदूळ पुरवठा करणाऱ्या कंपनीने तांदूळ पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याच्या आणि तांदूळ पुरवठा कमी होत असल्याच्या लेखी तक्रारी सुद्धा दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करून देखील अधिकाऱ्यांनी यावर कुठलीच कार्यवाही केलेली नाही. अशा अनेक प्रकरणात शिक्षण संस्था आणि शिक्षण प्रशासन यांचे काहीतरी साटेलोटे असावे असे म्हणायला वाव आहे. या अभद्र युतीमध्ये मधल्या मध्येच विद्यार्थ्यांना आता कुणी वाली उरलेला नाही.